Hi friends, I am Sangeeta. Welcome to our channel Subhash Foods. आज आपण होळीसाठी नॉर्थ इंडियन एक डिश पाहणार आहोत. त्याचं नाव आहे गुजिया. ती आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही रेसिपी खूप पॉप्युलर व्हायला लागली आहे आणि माझ्या घरात तर ही रेसिपी फारच आवडते, त्यामुळे आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आता आपण इथे ही वॉक गरम करत ठेवलेली आहे आणि हा जाडा रवा मी एक वाटी जवळजवळ घेतलेला आहे आणि तो आपण छान पैकी भाजून घ्यायचा आहे. अगदी छान अगदी सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला काही तेल तूप काहीही घालायचं नाहीये, सुकाच आपल्याला भाजायचे. तुम्ही पाहू शकताय आपल्या रव्याचा कलर बदललाय, छान पैकी अगदी गुलाबी सर झालेला आहे. आता त्यामध्ये आपण हा जवळजवळ 400 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे, मावा घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि तो सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या ह्या माव्याचा कच्चेपणा मोडून निघणार आहे. रवा गरम असल्यामुळे आपला हा जो मावा आहे तो छान अगदी खमंग भाजला जातो आणि पटकन भाजला जातो, हे विशेष आहे. आता हा मावा आणि रवा भाजता भाजता आपल्याला हे डेसिकेटेड खोबरं जे आहे ते सुद्धा आपल्याला छान त्यामध्ये घ्यायचंय आणि हे सगळं मी एक जवळजवळ 100 ते 125 ग्रॅम मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. काजू आहेत, बदाम आहेत, किशमिश आहेत. तुम्हाला आणखीन काय ड्रायफ्रूट टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता आणि ज्या क्वांटिटीत टाकायचे असतील त्या क्वांटिटीत तुम्ही टाकू शकता. आता ते सुद्धा आपण छान पैकी अगदी हे भाजून घ्यायचे याच्यामध्ये. चारशे ग्रॅम मावळ्यामध्ये आपलं बऱ्यापैकी फिलिंग जवळजवळ तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय चांगल्याच क्वांटिटीमध्ये आपलं फिलिंग अगदी रेडी झालेलं आहे. आता हे जे सुकं खोबरं आपण जे टाकलेलं आहे डेसिकेटेड ते सुद्धा आपण छान पैकी ह्यामध्ये भाजून घ्यायचे. आता गॅस बंद करते मी आणि आपल्याला ह्यामध्ये ही वेलची पावडर घालायची. आणि आपण छान पैकी हे आता मिक्स करून घेऊया. हे जे फिलिंग आता आपलं एकदम पूर्णपणे रेडी आहे. आता मी एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेते ते. आपल्या ह्या मिश्रणामध्ये आपण साखर घातली नव्हती, ती आपण आता घालून घेतोय. तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता. मी 5 चमचे साखर, पिठी साखर आहे ती घालणार आहे. मावा ऑलरेडीच गोड असतो, साधारण असा गोडसरच असतो, त्यामुळे आपल्याला साखर जरा बेतानीच घालायची. पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही जास्त गोड सुद्धा बनवू शकता, डिपेंड्स ऑन यू. पण इतक्या छान होतात ना या गुजिया, अतिशय छान आणि नाजूक खूप सुंदर दिसतात. आपलं फिलिंग जे आहे गुजियाचं ते एकदम रेडी आहे आणि आता आपण कव्हरिंगची तयारी करूया. कव्हरिंगसाठी मी हा जवळजवळ 1/4 किलो मी मैदा घेतलेला आहे आणि मी त्यामध्ये
एक चार चमचे जाडा रवा घालणार आहे। चार ते पाच चमचे आपण घालणार आहोत। मीठ घालणार आहे जेणेकरून आपल्या कवरिंगला छान पैकी एक चव येणार आहे। आणि हे तूप आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत। जवळजवळ 150 ml तूप घेतलेलं आहे मी, ते आपण यामध्ये घालून घेऊया। आणि हे जे तूप लाव तूप जे आहे ते आपण ह्या मैद्याला छान पैकी अगदी लावून घेऊया। हे बघा, मी रवा मैद्याला छान पैकी तूप चोळून घेतलेलं आहे आणि त्याचा छान असा मुटका वळायला हवाय। हे बघा, तरच आपल्या त्या गुजिया किंवा माव्याच्या ज्या करंज्या आहेत त्या छान पैकी खुसखुशीत होणार आहेत। हे बघा, आणि मी हे साधं पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला लागणार आहे। आणि घट्टसर गोळा आपल्याला भिजवायचा आहे। ह्या गुजिया बनवताना आपल्याला पाण्याचा वापर अतिशय कमी करायचा आहे, नाहीतर ते जे पारी असेल आपली ती अतिशय सैल होऊन जाईल आणि आपल्या गुजिया काही ठीक होणार नाही। हे बघा, अशा टाईपचा आपल्याला मैदा भिजवायचा आहे छानपैकी। आता आपला मैदा छानपैकी भिजलेला आहे, भिजवलाय मी तो छान पैकी, बंद कर ते चेंज कर। आता आपला रवा आणि मैदा छान पैकी मी भिजवलाय, तुम्ही बघू शकताय। आणि आता तो मी एक अर्धा पाऊण तासासाठी रेस्ट करायला ठेवते, कारण का ह्याच्यामधला जो जाडा रवा आहे तो छान पैकी या तूप पाण्यामध्ये भिजला पाहिजे, तरच आपल्या गुजिया अतिशय छान खुसखुशीत आणि खमंग होणार आहे। तर आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया। अर्धा तास झालेला आहे, आता आपण चेक करूया आपला जो रवा मैदा आहे तो छानपैकी झालाय का ते बघूया। हे बघा, मस्तपैकी झालेला आहे। आपण तो छानपैकी आता एकदा मळून घेऊया। आणि त्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने मी एक 5-6 गोळे करून घेते आणि आपण ते छानपैकी लाटून घेऊया। आता आपण जे मैद्याचे गोळे केले होते त्याच्या छानपैकी आपण अशा गोल गोल पुऱ्या लाटून घेऊया। Thank you.
उऱ्या लाटल्यावर आपण त्यामध्ये असं सारण भरायचे, जसं आपल्याकडे दिवाळीमध्ये आपण करंज्या बनवतो त्याप्रमाणे। आणि त्याच्या सगळ्या साईडला आपण मस्तपैकी पाणी लावून घेऊया। पाणी लावल्याने छानपैकी त्या चिकटून राहतात। आणि आपण त्याची आता मुरड घालूया। ही बघा अशा टाईपची, तुम्हाला ज्या आकाराच्या हव्यात त्या आकाराच्या तुम्ही भुजिया बनवू शकता। ही बघा, आता दुसरी आपण भुजिया बनवायला घेऊया। आपण या कटरच्या साह्याने सुद्धा या गुजिया आपण बनवू शकतो। ही बघा, मी तुम्हाला आणखी दोन भुजिया करून दाखवते। अतिशय छान अगदी लागतात ह्या। आणि नॉर्थ इंडियन म्हणजे यूपी साईडचे वगैरे लोक, दिल्ली साईडला, आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जशी पुरणपोळी केली जाते तसं त्यांच्याकडे ह्या गुजियाला फार महत्त्व आहे।
अशा प्रकारे मी सगळ्या गुजिया करून घेते आणि नंतर फ्राई करून घेऊया आपण। आता ह्या आपल्या गुजिया तयार आहेत आणि आता आपण त्या मस्त पैकी गुलाबी रंगावर फ्राई करून घेऊया। मी तेल तापत ठेवलंय, आपण बघूया तेल छान तापलंय का। तेल आपलं छान तापलेलं आहे आणि आपण आता या फ्राई करून घेऊया। मंद गॅसवर आपल्याला या छान पैकी अगदी फ्राई करून घ्यायचे। छान पैकी गोल्डन कलर वर आपण फ्राई करून घेऊया। आता या गुजियांची दुसरी साइड पण छान पैकी झालेली आहे। आता आपण या गुजिया काढून घेऊया। आता आपण दुसरा लॉट टाकूया आणि त्या सुद्धा आपण छान पैकी फ्राई करून घेऊया। आपला दुसरा ही लॉट आता रेडी आहे, मस्त झालेला आहे, एकदम बदामी रंगावर मी फ्राई केलेले आहेत। तुम्ही पण अशा टाइपच्या बदामी रंगावरच फ्राई करा। आता ह्या मी काढून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। आपल्या छान पैकी गुजिया तयार आहेत, होळीची तयारी आपली झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या गुजिया करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।